कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये लाखो भाविक विठुराचं दर्शन घेण्यासाठी आता दाखल झालेत, तर काही भक्तांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. काय नेमकं झालं, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाडे. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद, असं म्हणत अनेक वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त दाखल झालेले आहेत. मी आत्ता विठ्ठल मंदिरामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो की विठुरायाची आकर्षक अशी मंदिराची जी कमान आहे ती सजवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नीसह अमृता फडणवीस यांच्या समवेत त्यांनी विठ्ठलाची पूजा केलेली आहे. शेतकरी कुटुंब जे आहे बबन घुगे यांना यावर्षीचा मान मिळालेला आहे. कधीपासून कसं वर्णन करणार महाराज? पंढरपूरचं वर्णन शब्दात करू शकत नाही, कारण ऐशी चंद्रभागा ऐशे भीमातीर आणि आयसा विटेवर देव कोठे, जगाच्या पाठीवर असं प्रत्यक्ष दर्शन पांडुरंगाचं कुठंच बघायला मिळत नाही. त्यामुळं भाग गेला, शिन गेला याच्या पलीकडे दुसरा शब्दच नाही. नितीन सांडबोरसा, सागर आव्हाड, जी 24 तास, पंढरपूर. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.